ड्रग्स माफिया ललित पाटीलवर ससून रुग्णालयात नेमकं कोण उपचार करत होतं या प्रश्नाचं उत्तर एबीपी माझाला मिळालं आहे. वार्ड क्रमांक 16 मधील रजिस्टर एबीपी माझाच्या हाती लागलंय. सोबतच आणखीन काही तथ्य समोर आली आहेत. ललितवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नावाचे SST हे इनिशियल्स या रजिस्टरमध्ये लिहिलेले आहेत. त्यानुसार हे डॉक्टर ससूनचे डीन संजीव शामराव ठाकूर असल्याची शंका व्यक्त होते. त्यामुळं ललितचा रुग्णालयातला मुक्काम हे डीनच्या शिफारशीवरून होता का असा सवाल उपस्थित होतोय. तर ससूनचे डीन आणि बंदोबस्तातल्या पोलिसांना अटक करण्याची मागणी आमदार रवींद्र दंगेकरांनी केली. दरम्यान पळून जाण्याचा प्लॅन ललितने ससूनमध्येच रचल्याची माहिती रोजरी स्कूलचा संचालक विनय आराणाने ललितला पळून जाण्यास मदत केल्यामुळे आराणाला अटक करण्यात आली. ललित पाटीलला कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ करण्यात आली. या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येते. येत्या काळात या प्रकरणात काय नवीन गोप्यस्फोट होतात हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिक्की घई, ABP माझा, पुणे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारांनी एकत्र येत आज एक दिवसीय लाक्षणिक बंद केला होता. त्यामुळेच आज नवी मुंबईतील APMC मार्केट बंद होत. सकाळी माथाडी कामगारांचा मेळावा झाला. यात सरकारने वेळ निघून जाण्याआधी आरक्षण द्यावं, नंतर उपयोग नाही अशी भूमिका माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी मांडली. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले असल्याने माथाडी कामगार आणि मराठा आरक्षण हे रक्ताचं नातं आहे. त्यामुळे सरकारने आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे. माथाडी कामगारांना मार्गदर्शन करताना नरेंद्र पाटील यांनी गुणरत्न सदावर्तेवरती टीका केली. मराठा तरुणांची माती भडकवण्याचं काम सदावर्ते आणि काही ओबीसी नेते करत असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. कॅमेरामॅन अनिल सनगरेंसह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन मध्ये आज इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. भाजप विरोधी विचारधारेचे सर्व नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेकापचे जयंत पाटील यांच्या वतीनं रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका कार्यक्रम सोहळ्यावेळी या नेत्यांना उपस्थिती लावली होती. देशात एकमताची गरज आहे. चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी समविचारी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे असं शरद पवार म्हणाले. तर सुळाचं राजकारण करणाऱ्यांना ज्योतिबांचा आसूड निघाला की सत्ताधाऱ्यांना जागेवर आणता येईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच गद्दारांना टकमकटोक दाखवायची वेळ आली आहे. हुकुमशाही गाडण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत असंही ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमात इंडिया आघाडीनं भाजप विरोधात एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीचा सूर पाहायला मिळाला. विशेष म्हणजे याच बँकेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीनं एकत्रित येत निवडणूक लढल्याचं पाहायला मिळालं आणि विजय देखील संपादन केला होता. त्यामुळे आता हीच आघाडी देशभरात कशा पद्धतीनं काम करणार हे आगामी काळात पाहावं लागणार आहे. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावली, ABP माझा, श्रीवर्धन, रायगड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे केवळ एका गोष्टीमुळे बचावले आहेत, अन्यथा त्यांनी देखील आमच्यासोबत शपथ घेतली असती असा गौप्यस्फोट हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी इचलकरंजीमध्ये येऊन हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. या टीकेसंदर्भात हसन मुश्रीफ यांना विचारला असता त्यांनी देखील या टीकेला प्रत्युत्तर दिले. जयंत पाटील यांनी देखील एका गोष्टीमुळे बचावले आहेत, अन्यथा त्यांनी देखील आमच्यासोबत शपथ घेतली असती असा गौप्यस्फोट हसन मुश्रीफ यांनी केलेला आहे. ती नेमकी गोष्ट काय आहे ती मी आत्ताच सांगणार नाही, मात्र वेळ आल्यावर ती गोष्ट नक्की सांगेल असा इशारा देखील हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. इतकंच नाही तर जयंत पाटील हे आमच्यासोबत येण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला आहे. सध्या आमच्याजवळ 45 आमदार आहेत, मात्र लवकरच ते 53 होतील असा दावा देखील आत्राम यांनी केला आहे. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. माजी खासदार निलेश राणे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये आपण सक्रिय राजकारणातून बाजूला होतं असं ट्विट होतं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपच्या वरिष्ठांनी त्यांची नाराजी होती ती दूर केल्यानंतर राजकारणात पुन्हा निलेश राणे आलेले आहेत. निलेश राणे सिंधुदुर्गात नाराजीनंतर पहिल्यांदाच आले आणि त्यांचं भव्य दिव्य स्वागत देखील सिंधुदुर्गात करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा यांच्या स्वागतासाठी तयार होता आणि त्यांचं भव्य दिव्य स्वागत केल्यानंतर बांदा ते कुडा अशी एक रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर निलेश राणे
कुडामधील आपल्या भाजपच्या कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी असं प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की कार्यकर्त्यांचं हे प्रेम आपण कधीही विसरणार नाही, मात्र जे काही बंदा दाराआड जी चर्चा झाली ती चर्चा मी आता बाहेर आणू इच्छित नाही, मात्र वरिष्ठांनी आपल्याला योग्य तो न्याय द्यावा अशी त्यांची जी भावना होती ती आपल्याला यामध्ये पाहायला मिळाली। कॅमेरा पर्सन महबूब शेख सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शिर्डीत बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली। शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं असा सवाल त्यांनी केला। विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या शेजारी ही टीका होत असताना अजित पवारही बसलेले होते, मात्र अजित पवार गटातल्या एकाही नेत्यानं अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही। अजितदादा गटाने या टीकेवर मौन बाळगलेलं असलं तरी शरद पवार गटाकडून नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर देण्यात आलंय। शरद पवार यांचं कृषी क्षेत्रातलं योगदान, शेतीची जाण याबाबत मोदी कौतुक करत असतानाचा व्हिडिओ जयंत पाटलांनी ट्विट केलाय। 2015 मोदींनी बारामतीतल्या भाषणात ही स्तुतीसुमनं उधळली होती, किती हा विरोधाभास असा सवालही पाटलांनी केलाय। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही पलटवार करत मोदी एकेकाळी राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे, आमच्यावर भ्रष्टाचारी असल्याची टीका करायचे, मात्र भाजप हीच सर्वात मोठी करप्ट पार्टी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। कॅमेरामन अजित शिवतरकर, समनेश पाठक, एबीपी माझा, मुंबई। दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा स्थानिकांना होत असलेला त्रास या संदर्भात एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर याची दखल घेत मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या टीमसह शिवाजी पार्क मैदानावर पाहणी केली। त्यासोबतच त्यांनी धुळीमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल स्थानिकांशी चर्चा केली। ऑक्टोबर 2021 शिवाजी पार्क नूतनीकरणाचं कंत्राट दिल्यानंतर या मैदानात मोठ्या प्रमाणावर लाल माती संपूर्ण मैदानावर टाकण्यात आली आणि याच लाल मातीमुळे धूळ आणि प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे जोपर्यंत लाल माती काढली जात नाही तोपर्यंत आम्ही या विरोधात आंदोलन करत राहू असा इशारा स्थानिकांनी दिलाय। या धुळीमुळे मोठ्या प्रमाणात श्वसनाचे आजार जडत असल्याचंही स्थानिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे फक्त आश्वासन न देता तातडीने तोडगा काढण्याची मागणी बीएमसी प्रशासनाकडे स्थानिकांनी केली आहे। त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर धुळीचं हे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करू, सल्लागारांचं मार्गदर्शन घेऊन प्रत्यक्षात 6 डिसेंबर नंतर काम सुरू करू असं आश्वासन उपायुक्त बिरादार यांनी या स्थानिकांना दिलंय। कॅमेरामन उत्तम समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।